मुंबईतल्या दिंडोशी इथे बंद फ्लॅटमधील लॉकरमधून लाखो रुपयांचा माल लंपास करणाऱ्या नोकराला पोलिसांनी अटक केली आहे. घरमालक बनारसमध्ये आपल्या गावी गेलेले असताना त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या नोकरानं ही चोरी केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. आठवड्यापूर्वी कामावरून काढल्याच्या रागातून नोकरानं ही चोरी केली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून रोख रकमेसह लाखोंचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.